आता आपल्या समोर सादर होणार आहे काव्य वाचन. तुम्ही म्हणाल नाटकाच्या कार्यक्रमात काव्य वाचन कुठून आलं? कारण नाटकाचे गद्य आणि पद्य असे दोन प्रकार असतात, त्यामुळे नाटकात कवितेची छटा सुद्धा पाहायला मिळते. तेव्हा स्वलिखित कवितांचे वाचन करण्यासाठी येत आहे रोहिणी कुंभार. सकाळपासूनच्या धावपळीनंतर आणि संध्याकाळच्या कामांची धावपळ सुरू होईपर्यंतचा हा माझा मी टाईम. रोजचा सूर्यास्त वेगळा, रोज आकाशात नवीन छटा घेऊन येणार, रोज वेगळे रंग, रोज बदलती सूर्यास्ताची डोंगरातली जागा. कधी ढगांच्या मागे लपाछुपी खेळत अस्ताला जाणारा सूर्य, तर कधी मोकळ्या आकाशात दिमाखात वावरणार. आभाळ भरून आले असेल तेव्हा गुपचूप दर्शन न देताच मावळणारा सूर्य, आपण फक्त अनुभवत राहायचं. किंवा कधी कधी आज आपला आजचा दिवस किंवा आपलं आयुष्य त्याच्याशी पडताळून पाहायचा प्रयत्न करायचा. तर कधी निसटलेली तुटलेली नाती आठवायची, तर कधी आपल्या माणसांची आठवण काढत बसायचं. कधी मिळालेले यश आठवायचे, तर कधी गमावलेल्या संधी. कधी आयुष्यात भेटलेली चांगली माणसं आठवायची, तर कधी माणसांकडून शिकलेले धडे. कधी केलेल्या चुका आठवून स्वतःचाच राग यायचा, तर कधी कधी केलेली चांगली कामं आठवून स्वतःचीच पाठोपट होऊन घ्यायची. नाहीतर काहीच नाही, फक्त पाहत राहायचं शांतपणे. हा क्षण संपून गेला की त्या उदास आकाशाकडे पाहून जीवाला चुटपुट लागायची, पण तीही क्षणभरच. क्षणभरच, कारण थोड्याच वेळात हळूहळू लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी न पुन्हा झळाळून निघणार हे मात्र नक्की असायचं. क्षणभरच, कारण आयुष्य आवासून उभं असायचं पुढच्या ठरलेल्या सगळ्या कामांची यादी घेऊन. ह्याच सगळ्या मुसाफिरीविषयीची ही माझी पहिली कविता सादर करते. कवितेचं शीर्षकच आहे मुसाफिर. मुसाफिर. डोंगर रांगांपलीकडे लुप्त होतोय तेजो होऊन, लालबुंद होऊन लालिमा उघडत. याच तसबिरीत मध्येच भुरक नुडतो किलकिलाटत थवा पाखरांचं. कधी तरंगतो संथ बगळ्यांचा ताफा, पाहण्यात मी होते गर्क निसर्गाचं सुंदर चित्र. तशातच कर्कश गाडीचा हॉर्न मोडून जातो ध्यान, विचलित करतो आणि येते भान. गार वाऱ्याची झुळूक तना मनाला बिलकते, चहाचा तो पिता करत कामांची मी यादी करते. आज काय उरकायचंय, आज काय उरकायचंय, उद्याचीही आखणी करते. वेळ सरकतोय पुढे सतत संतत अविरत, कुणीच थांबत नाही. कुणीच थांबत नाही, कुणालाच थांबायचं नाही, कुणीच अडकून राहत नाही आणि तसं चालणारही नाही. कारण सगळेच प्रवासी, सगळेच मुसाफिर, मीही आणि तुम्हीही. कारण सगळेच प्रवासी, सगळेच मुसाफिर, मीही आणि तुम्हीही. ही सगळी मुसाफिरी करताना कधीतरी आपल्याला एकटेपणा येऊ शकतो. शेवटी आयुष्याचं लहान गडबड ओढत राहायचं सोपं नाहीच मुळी, पण या सगळ्यावर मात करणं मात्र अतिशय सोपं असतं. तर याच विषयीची माझी दुसरी कविता, कवितेचं शीर्षक आहे हरवून टाकू एकटेपण. हरवून टाकू एकटेपण. एकाकी कुणीच नसतं, एकाकी कुणीच नसतं, कधीच नाही, कुठेच नाही. कारण आपले विचार असतात की आपल्या सोबत. कितीतरी आठवणी, पाहिलेली स्वप्न, बदलणारा आकाश, भार पेणारी धरती, वाहणारा वारा, निडुळणारी झाडं, सगळेच बोलतात. कडाडणाऱ्या विजा असू देत, नाहीतर बरसणाऱ्या धारा. कडाडणाऱ्या विजा असू देत, नाहीतर बरसणाऱ्या धारा. निश्चल डोंगर असो व न संपणाऱ्या वाटा, सगळेच बोलतात. आपणही बोलतं व्हायचं, आपणही बोलतं व्हायचं, हात पसरून सारं काही कवेत घ्यायचं. ऐकायचा पक्ष्यांचा किलकिलाट, घ्यायचा मागोवा मुंग्यांचा, कधी पाण्यात बुडवून पाय स्वतःमध्येच हरवून जायचं. रेखाटायच्या रेषा, नाही तर गुणगुणत बसायचं. गोष्टीवाल्या पुस्तकात फिरत रमत बसायचं. बोलत राहायचं स्वतःशी, शोधत राहायचं स्वतःला, विसरून सारं काही हरवून टाकायचं त्या एकटेपणाला. बोलत राहायचं स्वतःशी, शोधत राहायचं स्वतःला, विसरून सारं काही हरवून टाकायचं त्या एकटेपणाला, हरवून टाकायचं त्या एकटेपणाला. पुढची कविता आहे आपल्या अरिझोनामध्ये राहणाऱ्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पाऊस. सादर करते कविता पाऊस. कित्येक शब्द, अनेक उपमा, अगणित गाणी, ही असंख्य ओळी, तरीही वर्णन संपत नाही तुझं. तू मात्र येतोस, ती संपून जातोस. ऋतू बदलतात,
महिने पालटतात, तुझ्या पुन्हा येण्याची आस मात्र तशीच राहते. पावसात दमला नाहीस का रे तुझं एवढं वर्णन ऐकून, तू आहेस म्हणत असा सर्वांचा आवडता. हवा हवासा वाटतोस, साऱ्यांना चिंब करतोस, फक्त बळीराजाचे डोळे ओलावणार नाहीत याची मात्र काळजी घेच. बरस बरस की मनसोक्त नद्यांना ओसंडून वाहू देत, फक्त कुणाची स्वप्न वाहून जाणार नाहीत याची मात्र काळजी घेच. छपुल्यांच्या बडबड गीतात, तरुणाईच्या अंतर्मनात, कविता आणि गाण्यांमध्ये जितका सुंदर असतोस अगदी तसाच राहा पावसा, अगदी तसाच राहा. आता जरा कामांची यादी, सूर्य, निसर्ग, पाऊस आणि बरंच काही यातून बाहेर येते आणि वळते नव्या जुन्या आठवणींकडे. काही आठवणी या मनाच्या कुपीत जपाव्यात आणि जेव्हा वाटेल तेव्हा ती कुपी उघडून त्या सुंदर जाणीवांचा सुगंध घ्यावा. तर कधी काही आठवणी या पुसून काढलेल्याच बऱ्या असतात, कारण जे उत्तम आहे ते सोबत बांधून सतत पुढे चालत राहणं आपल्यासाठी नक्कीच चांगलं असतं. या सगळ्या भावभावनांची ही नांदी म्हणजेच माझी पुढची कविता आहे, आज जे हातात आहे. नको आठवणी त्या रडव्या, नको आसवे हिती, पुसून टाकले दुःख सारे मी जन्म दे नवी. पंख जे मिळाले मला पसरते पुन्हा अशी, झेप घेते करारी मी आकाश स्पर्शते. नको झुरणे फुकाचे, नको झुरणे फुकाचे, खोटी जवाहिरे मी फेकली, जपते असल पत्तर मायेचे, आज जे हातात आहे, आज जे हातात आहे. आता शेवटचा टप्पा, विसाव्याचे ठिकाण, जिथे शांतता मिळते. जगभरात आपण कुठेही गेलो तरी या जागेची ओढ मात्र कायम राहते असं आपलं घर. म्हणूनच माझी ही शेवटची कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे घर. गमती जमती रुसवा लटका, गमती जमती रुसवा लटका, खळखळ हसणे निहाळव्या घटका. कधी कुरवाळणे मोर पिशी तर, कधी चुकांना शब्दांचा फटका. इथे प्रेमाचा इवलासा गाव, इथे प्रेमाचा इवलासा गाव, इथेच भरती सारे घाव, हीच सावली हाच विसावा, याचे आहे घर ऐसे नाव. भिंती छप्पर मंतरलेले, भिंती छप्पर मंतरलेले, वात्सल्याने रंगवलेले, खेचते जादू इथली जीवाला, भावस्पर्शाने जपलेले. नको तर इमले नको बंगला, नको तर इमले नको बंगला, नको आडंबर ढोंगी नकला, फक्त असावे घरपणयाला, स्नेहाचे तोरण चौकटीला, स्नेहाचे तोरण चौकटीला.